ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। देशोन्नती इव्हनिंग न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे। जाणून घ्या आतापर्यंतच्या ठळक घडामोडी। इराणच्या प्रवासी विमानानं शुक्रवारी तेहरानहून बेरूतलासाठी उड्डाण घेतलं। दरम्यान दोन अमेरिकन लढाऊ विमानं त्या दिशेनं आले। अपघात टाळण्यासाठी इराणच्या पायलटनं अल्टीट्यूड बदलल्यामुळे काही प्रवासी बेशुद्ध झाले, मात्र अमेरिकन वायुसेनेनं म्हटलंय की आमची विमानं सुरक्षित अंतरावर होती। राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी राज्यपालांकडे अधिवेशन घेण्याची मागणी केली आहे। आमच्याकडे बहुमत असल्याचा दावा त्यांनी केला। सोबतच देशात याआधी असा नंगा नाच कधी पाहिलेला नाही असं सांगत सीबीआय आणि ईडीच्या छाप्यांवरून केंद्र सरकारवर टीका केली। आमचे सरकार पाडून दाखवा असं सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एका मुलाखतीत म्हणाले, मी 60व्या वर्षी मुख्यमंत्री असलो तरी याच साठी केला होता अट्टहास असं नाही, हा योगायोग असून राज्यात तीन चाकी सरकार, मग केंद्रात किती चाकी आहे। सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण नाराज असल्याची जोरदार चर्चा आहे। या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी राज्य सरकारला सबुरीचा सल्ला देत म्हटलंय, एकमेकांची काळजी घेतली तर आघाडी सरकार भक्कम होईल। केंद्र सरकारनं नवीन सरकारी खरेदीमध्ये चीनी कंपन्यांच्या प्रवेशावर बंदी घातली आहे। आता चीनी कंपन्यांना केंद्र आणि राज्य सरकारकडून कोणत्याही प्रकारच्या सरकारी खरेदीच्या बोलीमध्ये भाग घेता येणार नाही। तब्बल 8 महिने झाले तरी अद्याप मेट्रो 3 आरेमधील कारशेडच्या बांधकामाची स्थगिती राज्य शासनानं हटवलेली नाही। परिणामी प्रत्येक दिवसाला मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनच्या मेट्रो 3 प्रकल्पास सुमारे 4 कोटी रुपयांचं नुकसान होत असल्याचं समजतं। शासकीय पदांची भरती प्रक्रिया निर्दोष विना हस्तक्षेप होण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातूनच होणं गरजेचं असून खासगी कंपनीकडून भरती प्रक्रिया राबवणं योग्य नसल्याचं स्पष्ट मत पुण्यातील एमपीएससीच्या कार्यालयाकडून मांडण्यात आलं आहे। संसाराची घडी सावरण्यासाठी नाशिकच्या देवळा येथे महिलांना आत्मनिर्भर करताना त्यांना लघु उद्योगांबरोबरच माती परीक्षणाचे धडे देत उद्योग व्यवसाय करण्यासाठी कोकण कृषी विद्यापीठात कृषी विषयात विज्ञान पदवी अभ्यासक्रमाचं शिक्षण घेत असलेल्या युवती प्रोत्साहित करत आहेत। भाजप नेते आणि कोल्हापूरचे माजी खासदार धनंजय महाडिक यांनी खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेतली आहे। सुप्रिया यांनीच या भेटीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे। या भेटीत कोल्हापुरात राजकीय चर्चेला उधाण आलंय। देशात आतापर्यंत 12,87,945 कोरोनाबाधित असून 4,40,135 ऍक्टिव्ह केसेस तर 30,601 रुग्णांचा दुर्दैवानं मृत्यू झाला। राज्यात आतापर्यंत 3,47,502 कोरोनाबाधित असून 1,40,395 ऍक्टिव्ह केसेस तर 12,856 रुग्णांचा मृत्यू झाला आहे। नागपूर उपराजधानीतील संभाव्य लॉकडाऊन महापौर आयुक्तांमधील संभ्रमातून तूर्तास लांबणीवर गेला। याऐवजी आता शनिवार रविवार जनता कर्फ्यू राहणार असल्याची घोषणा महापौर संदीप जोशी मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केली। नागपुरात सातत्यानं वाढती कोरोना रुग्णसंख्या लक्षात घेता औषधी मेडिकल वगळता सर्वच बंद राहतील असा कडक लॉकडाऊनचा इशारा मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी गुरुवारी दिला होता। लगेच महापौरांनी आज या संदर्भात स्वतंत्र बैठक घेतली हे विशेष। लगेच स्वतः महापौर शहराच्या दौऱ्यावरही निघाले। अन्य वृत्तात राष्ट्रीय काँग्रेस अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी अयोध्येतील राम मंदिरासंदर्भात केलेल्या वक्तव्याविरोधात आज पूर्व नागपुरात भाजप आमदार कृष्णा खोपडे यांच्या नेतृत्वात भाजप रस्त्यावर उतरली। जय श्रीराम असं लिहून हजारो पोस्ट कार्ड त्यांना यानिमित्तानं पाठवण्यात आली। भंडारा जिल्ह्याची जीवनदायिनी ओळखल्या जाणाऱ्या वैनगंगा नदीत इकोनिरिया वनस्पतीनं आपलं साम्राज्य स्थापन केलं। यामुळे नदीचं पाणी प्रदूषित झालं असल्याचा अहवाल निरी संस्थानं दिला, परंतु या संदर्भात कोणत्याही उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत। गोंदिया जिल्हा सामान्य रुग्णालय तथा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रुग्णांचे हाल होत आहेत। रुग्णांना खाटेअभावी जमिनीवर लोटून उपचार करून घ्यावे लागत आहेत। अन्य वृत्तात वर्षानुवर्ष गोंदिया जिल्हा परिषदमध्ये पदोन्नतीसाठी पात्र असलेले कर्मचारी रिक्त पद नसल्यानं पदोन्नतीसाठी वंचित राहिले होते, मात्र जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी खवले यांनी 119 कर्मचाऱ्यांचा पदोन्नतीपर वेतन श्रेणी लागू करण्याचा मार्ग मोकळा केला आहे। पावसाअभावी चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यातील बोर्धा परिसरातील रोवणी खोळंबलेली होती, मात्र नुकताच समाधानकारक पाऊस पडल्यानं बोर्धा येथील रोवणीच्या कामानं वेग आला असून मजुरांची टंचाई निर्माण झाली आहे। वर्धा जिल्ह्याच्या बिष्णूर येथील अंबर अंबरदास नांदने यांच्या शेतातील कपाशीवर अज्ञात व्यक्तीनं तणनाशक फवारल्यानं कपाशीचं मोठं नुकसान झालंय। शेतकऱ्यांना बारकाईनं निरीक्षण केलं असता अंदाजे 800 ते 900 झाडांवर तणनाशक मारल्याचं दिसलं। याविषयीची चौकशी करून न्याय द्यावा अशी मागणी शेतकरी नांदने यांनी केली आहे। गडचिरोली शहरानजीकच्या
मुरझा येथील शेतातील रस्त्यावर तुटून पडलेल्या जिवंत विद्युत तारांना स्पर्श झाल्यानं दोन महिलांचा तर कुरखेडा तालुक्यातील कुंभीटोला येथील युवकाचा विद्युत मोटरला स्पर्श झाल्यानं विजेचा धक्का लागून मृत्यू झाला आहे. नंदाबाई पुंडलिक नेमात वय 60, अंजनाबाई गोपाळ राऊत वय 65, दोन्ही राहणार गोकुळनगर गडचिरोली आणि उमेश काशीराम काटेंगे वय 30 राहणार कुंभीटोला अशी मृतकांची नावं आहेत. यापूर्वी शेतामध्ये तुटलेल्या जिवंत विद्युत तारांचा स्पर्श होऊन ठाणेगाव येथील युवकांसह 4 शेळ्यांचा मृत्यू झाला होता. वारंवार होणाऱ्या घटनांमुळे वीज वितरण कंपनी विरुद्ध रोष व्यक्त केला जात आहे. अमरावती जिल्ह्यातील राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीनं उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला आहे. त्यांना 10,000 पत्र पाठवण्यात येणार असल्याचं राष्ट्रवादीनं स्पष्ट केलं. अन्य वृत्तात दुधाला योग्य भाव देऊन अनुदान देण्याच्या मागणीकरिता आता लहान गाव पातळीवर सुद्धा आंदोलने सुरू झाली आहेत. भातुकली तालुक्यात जळका हिरापूर येथील दूध उत्पादक शेतकऱ्यांनी मोफत दूध वाटून शासनाचं लक्ष वेधलं. अकोला जिल्ह्यात खरीपाच्या 75% पेरण्या आटोपल्या आहेत. आता मृग नक्षत्रात झालेल्या पेरणी क्षेत्रात डवळणीची लगबग सुरू आहे. शेतातील पिके डोलत असली तरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. अन्य वृत्तात उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचा शिवसेनेतर्फे निषेध करण्यात आला. स्थानिक मदनलाल धिंगरा चौकात शिवसेनेतर्फे व्यंकय्या नायडू यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला शिवसैनिकांनी दंडुके मारले. यावेळी शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख आणि गोपीकिशन बाजोरिया यांच्यासह बहुसंख्य शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते. यवतमाळ जिल्ह्यातील विकास कामं निधीअभावी अर्धवट होऊन थांबली आहेत. यवतमाळ शहरातील शहर पोलीस स्टेशनच्या बांधकामाचं उद्घाटन करण्यात आलं, मात्र निधीच नसल्यानं हे बांधकाम रखडलंय. अन्न आणि औषध विभागासाठी 5 कोटी रुपयांची इमारत उभारणीचं काम सुरू असतानाच निधी न मिळाल्यानं कंत्राटदारानं बांधकाम अर्धवट सोडून दिलंय. जिल्ह्यातील अन्य प्रशासकीय इमारत बांधकाम निधी अभावी थांबवण्यात आले आहेत. वेगवेगळ्या कारणांनी बुलढाणा जिल्ह्यातील 78 शेतकऱ्यांनी लॉकडाऊनच्या काळात आत्महत्या केल्याचं उघड झालं. 22 मार्च ते 21 जुलै दरम्यान शेतमालाला भाव मिळाला नाही. मुला मुलींचं शिक्षण, लग्न कार्य, उदरनिर्वाह आदी कारणांसाठी वेळेवर पैसा उपलब्ध न झाल्यानं आत्महत्या केल्याचं चौकशीत समोर आलंय. यापैकी 9 शेतकरी आत्महत्यांची प्रकरणं अर्थसहाय्यासाठी पात्र ठरले असून 41 प्रकरणांची चौकशी सुरू आहे, तर 28 प्रकरणं समितीनं अपात्र ठरवली आहेत. अन्य वृत्तात जळगाव जामोद तालुक्यातील शेतकऱ्याला शेततळं मंजूर करून देण्यासाठी लाच मागणाऱ्या कृषी सहाय्यकास लाचलुचपत विभागानं आज दुपारी जळगाव जामोद येथे पकडलं. ठरल्याप्रमाणे लाच देण्यासाठी शेतकरी गेला असता कृषी सहाय्यकाला संशय आल्यानं त्यानं लाच स्वीकारली नाही. मात्र प्राप्त तक्रारीवरून लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यास ताब्यात घेतलं असून चौकशी सुरू आहे. वाशिम जिल्ह्यातील पाण्याचे परस्पर विरोधी चित्र दिसून येत आहे. जिल्ह्यातील मोठ्या 2 प्रकल्पांपैकी एक असलेला मालेगाव तालुक्यातील सोनाळा प्रकल्प ओव्हरफ्लो झाल्यामुळे रब्बी पिकांचा तसंच उन्हाळ्यातील पाणी प्रश्न मिटणार आहे. तसंच दुसरीकडे मानोरा तालुक्यातील पाणीटंचाई गंभीर झाली आहे. ग्राम शिवणीमध्ये विहिरी बोरवेल नाहीत. जलस्वराज्य योजनेचं नळ 15 दिवसातून एकदा येतात, त्यामुळे ग्रामस्थांना शेतशिवारातील विहिरीतून पाणी आणावं लागत आहे. नांदेड जिल्ह्यातील हदगाव शहरात जानकीलाल राठी चौकातील एका घरात 5 दरोडेखोरांनी प्रवेश करून व्यापारी आणि त्यांच्या मोलकरणीला दोरीनं बांधून ठेवून कपाटातील नगदी रक्कम आणि सोनचांदीचे दागिने असा एकूण 11,650 रुपये किमतीचा ऐवज लंपास केला. या घटनेमुळे शहरात घबराटीचं वातावरण पसरलंय. अन्य वृत्तात विष्णुपुरी धरणाच्या वर्षा भागात मोठ्या प्रमाणात पाऊस होत असल्यानं विष्णुपुरी धरण 100% भरलं. धरणाचे एक गेट उघडण्यात आलं असून नदीपात्रात 471 क्युसेक्स पाणी सोडण्यात आलंय. प्रशासनानं नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. हिंगोली शहरातील आझम कॉलनी भागामधील एका युवकाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यानं त्यांच्या संपर्कातील व्यक्तींना लिंबाळा मुक्त क्वारंटाईन सेंटरमध्ये दाखल केलं होतं. आता सेंटरमध्ये भरती असलेली 70 वर्षीय महिला दगावल्यामुळे दुर्लक्ष केल्याचा आरोप होत असून दोषींवर कारवाई करण्याची मागणी राष्ट्रीय विराट लोकमंचचे संस्थापक अध्यक्ष शेख नईम शेख लाल यांनी केली आहे. अन्य वृत्तात राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हा हिंगोलीच्या वतीनं व्यंकय्या नायडू यांचा निषेध करण्यासाठी जय भवानी जय शिवाजी लिहिलेले शेकडो पत्र नायडूंना पाठवले. संपूर्ण जिल्ह्यात 25,000 पत्र पाठवणार असल्याचे जिल्हाध्यक्ष बालाजी घुगे यांनी सांगितलं. परभणी जिल्ह्यातील पाथरी येथील तारुगव्हाण बंधारा 100% भरलाय. ढालेगाव आणि तारुगव्हाण बंधाऱ्यातून गोदावरी नदीपात्रात 8,825 क्युसेक्सनं पाण्याचा विसर्ग केला जातोय. या पाण्याचा फायदा मुदगल बंधाऱ्यातील पाणी पातळी वाढण्यास होणार आहे. अन्य वृत्तात शेतामध्ये खत पेरणी करत असताना विहिरीतून पाणी नेण्याच्या कारणावरून विळानं मारून जखमी करण्यात आल्याची घटना परभणी तालुक्यातील समसापूर येथे घडली. या प्रकरणी 3 आरोपींविरोधात ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सरला गाडेकर करीत आहेत. लातूर जिल्ह्यातील निलंग तालुक्यातील कासार सिरशी हत्तरगा हलशी हलशीवाडी रामलिंग मुदगडसह परिसरातील अनेक गावात मुसळधार पाऊस झाला.
तब्बल 2 तास पाऊस कोसळल्यामुळे गावात जाणारे संपूर्ण रस्ते बंद झाले होते. पुलावरून पाणी जात असल्यानं दळणवळण करणारे लहान मोठी वाहनं थांबली होती. शेतीला तळ्याचं स्वरूप आलं होतं. गेल्या 15 दिवसांपासून पाऊस नव्हता, त्यामुळे पिकं कोमजली होती. आता पाऊस तर आलाय, मात्र त्या शेतकऱ्यांचं नुकसान करून गेला. सोयाबीन, मूग, उडीद या नगदी खरीप पिकांना मोठा फटका बसणार आहे. अन्य वृत्तात, शासनाकडून खरेदीचे आदेश असलेल्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा वापर लातूर जिल्ह्यात केला जात नाही. कोट्यवधी रुपयांची तरतूद असूनही आरोग्य यंत्रणेनं रेमडेसिवीर या इंजेक्शनला कागदोपत्रातच गुंडाळल्याचं दिसत असून, वेळीच वापर झाला असता तर कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या 68 जणांपैकी बहुतांश जणांचे प्राण वाचू शकले असते असं कुजबुजलं जात आहे. दरवर्षी श्रावण महिन्यात अनेक ठिकाणी भाविकांसाठी महामंडळातर्फे विशेष बस सोडण्याचं नियोजन केलं जातं, मात्र यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रवासी वाहतूक बंद करण्यात आल्यानं एसटी महामंडळाच्या कोट्यवधी रुपयांच्या उत्पन्नावर पाणी फिरलंय. महामंडळ डबघाईस आल्यानं अनेक कर्मचाऱ्यांना सुट्टीवर पाठवण्यात आलाय. विशेष गाड्या बंद असल्यानं भाविकांचा हिरमोड झालाय. अन्य वृत्तात, जळगाव जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून पाऊस सुरू असून आजही सकाळपासून बहुतांश भागात पाऊस सुरू होता. जळगाव शहरात सकाळपासून धुके होते. कोरोनामुळे प्रभाग निहाय जनता कर्फ्यूला पावसामुळे मदत झाली असून रस्त्यावर शुकशुकाट दिसत होता. धुळे शहर आणि परिसरात मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक घरांसह दुकानांमध्ये पाणी शिरलंय. सखल भागात पाणी साचल्यानं रस्ते जलमय झाल्यात. नदी आणि नाल्यांना पूर आला असून नाला काठावरील घरांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय. धुळे शहराच्या मध्यभागातून वाहणाऱ्या पांझरा नदीला पूर आलाय. सतत 2 तास झालेल्या मुसळधार पावसानं सर्व हाहाकार माजवलाय. अन्य वृत्तात, मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील शहादा फाट्याजवळ शिरपूर पोलिसांनी 2 पिकअप वाहनातून 52 किलो वजनाच्या गांजासह 950,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. या प्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. या घटनेमुळे अवैध व्यवसाय करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. रहना है तेरे दिल में या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये करिअरची सुरुवात, त्यानंतर लव ब्रेक जिंदगी आणि बॉबी जासूस या चित्रपटाची निर्मिती करून आपलं नशीब आजमावणारी अभिनेत्री निर्माती दिया मिर्झानं म्हटलंय, मी सायकल चालवताना अजूनही 12 वर्षांचीच वाटते. शार्लिन चोप्रा म्हणाली, निर्माते मला रात्री उशिरा घरी जेवायला बोलवत असतात, पण त्यावेळी समजले की मला वाचवण्यासाठी स्वतः स्वावलंबी असणं आवश्यक आहे, म्हणून मी स्वतः अभिनेत्री आणि निर्माती बनली आहे. आता प्रेक्षकांना चांगला कॉन्टेंट देण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. अबुधाबी, दुबई, शारजहा या ठिकाणी येत्या 19 सप्टेंबर ते 8 नोव्हेंबर या कालावधीत आयपीएलची स्पर्धा होणार असून यातील सर्व 60 सामने भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता सुरू होणार असल्याची माहिती आयपीएल चेअरमन ब्रिजेश पटेल यांनी दिली आहे. 2018 आशियाई क्रीडा स्पर्धेतील धावपटू केमी ऍडिकोया डोपिंगमध्ये दोषी आढळली, त्यामुळे तिला आता अपात्र ठरवण्यात आलं असून भारताची सुवर्णकन्या हिमा दास हिच्या नावावर आणखी 1 सुवर्णपदक जमा झालं आहे. आता हवामान वृत्त. कोकणात बहुतांश भागात तर विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. आजचे देशोन्नती इव्हिनिंग न्यूज बुलेटिन इथे संपले. तेव्हा आजच आपल्या न्यूज पेपर विक्रेत्याकडे देशोन्नतीची मागणी करा. वाचत रहा देशोन्नती, कारण प्रत्येक बातमी मागील सत्य जाणण्याचा आपला अधिकार आहे. त्यासाठी देशोन्नती इव्हिनिंग बुलेटिन लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.